नमस्कार मंडळी, मी समीर पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमाळा चॅनलवर. मंडळी, शूरांची वीरांची पवित्र भूमी म्हणजे आपला सातारा. या साताऱ्याने हिंदवी स्वराज्याला अनेक रण झुंजार सेनानी दिले आहेत आणि आज आपण या साताऱ्यातील तळबीड या ठिकाणी जाणार आहोत. आजची आपली सफर असणार आहे हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीची. पुण्यावरून तळबीड साधारण 150 किलोमीटर अंतरावर आहे आणि कराडवरून हेच अंतर फक्त 16 किलोमीटर इतके आहे. गावात प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्या नजरेस पडते ती हंबीरराव मोहितेची ही समाधी. एखाद्या पराक्रमी शूरवीराची समाधी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही समाधी होय. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि मोहिते मंडळींचे मनापासून आभार. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले हे जेव्हा आदिलशाहीमध्ये होते तेव्हा एकावेळी त्यांच्यावर निजामशाही सैन्याने जेव्हा हल्ला केला होता त्या कठीण प्रसंगी संभाजीराव मोहिते यांनी शहाजीराजांना मोलाची साथ दिली आणि निजामशाहीचे ते आक्रमण परतवून लावले. त्यामुळेच पुढे शहाजीराजांच्या शिफारसीनुसार तळबीड या गावची देशमुखी संभाजीराव मोहिते यांना मिळाली. पुढे याच संभाजीराव मोहितेंची बहीण तुकाबाई या शहाजीराजांच्या पत्नी बनल्या आणि अशा प्रकारे मोहिते आणि भोसले या कुटुंबियांचा संबंध जुळून आला. तर अशा या संभाजीराव मोहिते यांचे सुपुत्र हंबीरराव मोहिते, जे हंसाजी मोहिते या नावाने देखील ओळखले जातात, हे पुढे स्वराज्याचे चौथे सरसेनापती बनले. आणि आत्ता आपण त्याच हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड येथील समाधीच्या ठिकाणी आलेलो आहोत. तर जाणून घेऊयात हंबीरराव मोहिते यांचा इतिहास थोडक्यात. हंबीरराव मोहिते यांचे मूळ नाव हंसाजी मोहिते होते. तर आपण जाणून घेऊयात त्यांचा हंसाजी ते हंबीरराव हा प्रवास. हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर हे आदिलशाही सरदार बहलोल खान याच्याशी लढताना धारातीर्थी पडले. अशा कठीण प्रसंगी प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या हंसाजी मोहिते यांनी सर्व मावळ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, ज्याच्या जोरावर याच हंसाजींनी बहलोल खानाला विजापूरपर्यंत पिटाळून लावले. स्वराज्यावर चालून आलेल्या या संकटाला यशस्वीपणे परतवून लावल्यामुळे या पराक्रमी हंसाजीमध्ये शिवरायांना हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती गवसला आणि त्यांनी चिपळूण जवळील श्री क्षेत्र परशुराम येथे या पराक्रमी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देत स्वराज्याचे सरसेनापती म्हणून निवडले. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मुघली आणि आदिलशाही प्रदेशात अक्षरशः धुमाकूळ घातला. खानदेश, बागलान, अहमदाबाद, औरंगाबाद, बुरहानपूर, वराड, माहूर, जालनापूर अशी नर्मदेपर्यंत हंबीररावांची घोडदौड सुरू होती. या सर्व मोहिमांमधून स्वराज्याच्या खजिन्यामध्ये मोलाची भर पडली. यानंतर हंबीरराव निघाले महाराजांसोबत दक्षिण दिग्विजय मोहिमेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा दक्षिण दिग्विजय मोहिमेत हंबीरराव आघाडीवर होते. या मोहिमेमध्ये त्यांनी पोपळचे ठाणे आणि किल्ला जिंकला. यानंतर त्यांनी जिंजी किल्ल्याच्या उत्तरेला आदिलशाहीकडे असलेल्या अतिशय बळकट आणि बुलंद अशा वेलोरच्या किल्ल्यास वेढा घातला. अब्दुल्ला खान या किल्लेदाराने या किल्ल्याचा केलेला बंदोबस्त अतिशय कडक होता. या किल्ल्याचा तटही मजबूत होता. कोटाच्या बाहेरील असलेल्या खंदकांमध्ये असंख्य सुसरी सोडल्या होत्या
हंबीररावांच्या पक्क्या वेढ्यामुळे गडावरील शिबंदीची उपासमार झाली आणि वेलोरचा हा बेलाग किल्ला 22 जुलै 1678 रोजी मराठ्यांच्या ताब्यात आला. दक्षिणेकडील यशस्वी मोहिमेहून परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांना पुढे करत सत्ता हस्तगत करण्याचा काही मंत्र्यांचा डाव हंबीररावांनी संभाजीराजांना साथ देत मोडून काढला. काय ती स्वामी निष्ठा. खरं तर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूमुळे स्वराज्यापुढे बाका प्रसंग उभा राहिला होता. नेमके याच वेळी अष्टप्रधानांपैकी अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी तसेच हिरोजी फर्जंद यांनी संभाजीराजांचा गादीवरील हक्क नाकारून शंभूराजांचे सावत्र बंधू राजाराम उर्फ रामराजे यांचे दिनांक 21 एप्रिल 1680 रोजी मंचकारोहण केले. यावेळी शंभूराजे हे पन्हाळगडावर होते. या मंडळींना वाटले की सरसेनापती हंबीरराव देखील या कटात सामील होते, कारण रामराजे हे हंबीररावांचे सख्खे भाचे होते. म्हणूनच या मंडळींनी हंबीररावांना शंभूराजे यांना कैद करण्यास सांगितले. या प्रसंगी हंबीररावांची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. यावेळी हंबीररावांनी जी स्वामीनिष्ठा दाखवली त्याला मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. हंबीरराव हे पुरते जाणून होते की अशा वेळी शत्रूच्या प्रचंड सेनेशी संभाजीराजांसारखा छावाच लढू शकतो, म्हणून त्यांनी फक्त आणि फक्त स्वराज्याच्या हिताचाच विचार करून शंभूराजांना साथ देण्याचा निश्चय केला. या कटामध्ये सामील असलेल्या मंडळींना हंबीररावांनी कैद करून पन्हाळगडावर शंभूराजांच्या समोर सादर केले. या कैद्यांना किल्लेदार मळोजी बाबांच्या ताब्यात देऊन शंभूराजे हंबीररावांसोबत रायगडावर आले. बघा मंडळी, शंभूराजांचा हा खंबीर आधार म्हणजेच हंबीरराव त्यांच्या पाठीशी नसते तर इतिहास काही वेगळाच असता. 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक झाला आणि मंडळी याच वेळी सुरू झाले मराठ्यांचे स्वातंत्र्य समर. कारण 1681 नोव्हेंबर महिन्यात दख्खन काबीज करण्यासाठी निघालेला आलमगीर औरंगजेब त्याच्या प्रचंड मुघली सैन्यासह बुऱ्हाणपुरात पोचला देखील होता. हे तेच बुऱ्हाणपूर जे हंबीररावांनी काही महिन्यांपूर्वीच अक्षरशः उद्ध्वस्त केले होते. आता मराठा मुघल संघर्ष सुरू झाला, तो किल्ले रामशेतच्या लढाईने. याच लढ्यादरम्यान जुलै 1682 मध्ये हंबीरराव जखमी झाले. मंडळी, हंबीररावांच्या अनेक मोहिमेंपैकी बुऱ्हाणपूरची स्वारी अतिशय महत्वाची समजली जाते. दिनांक 30 जानेवारी 1681 रोजी आपल्या 20,000 सैन्यासह हंबीररावांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. या हल्ल्याला घाबरून मुघली अधिकारी काकर खान हा कोटात दडून बसला. कोटाच्या बाहेर हसनपुरा, शहागंजपुरा, शहाजहानपुरा, खुर्रमपुरा, नवाबपुरा आणि बहादूरपुरा अशी एकूण 18 पुरे होती. जडजवाहीर, सोने, चांदी, रत्ने असा लाखो रुपयांचा ऐवज या पुऱ्यांमध्ये मराठ्यांना सापडला. हंबीररावांनी बुऱ्हाणपूर साफ लुटले व ते पेटवून दिले. 3 दिवस ही लूट सुरूच होती. तटाच्या आत दडलेल्या काकरखानास सोडून सर्व सोने, रत्ने, जडजवाहीर घेऊन हंबीरराव स्वराज्याकडे निघाले. मुघल मराठा लढाई अत्यंत जोरदारपणे सुरू होती आणि एक वेळ अशी आली की आलमगीर औरंगजेबाला देखील आपला विजय कठीण वाटू लागला. नेमकं याच वेळी एक दुर्दैवी घटना घडली. डिसेंबर 1687 मध्ये वाईजवळ झालेल्या एका लढाईमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले. ऐन धामधुमीच्या काळामध्ये मराठ्यांचे सरसेनापती धारातीर्थी पडले आणि स्वराज्याची फार मोठी हानी झाली. शंभूराजांचा तर खंबीर आधारच नाहीसा झाला.
आणि छत्रपती शंभूराजे एकटे पडले. हंबीररावांनी स्वराज्य सेवेमध्ये कित्येक लढाया लढल्या. ते एक आदर्श सेनापती होते. हिंदवी स्वराज्याची सेवा हाच त्यांचा धर्म होता. थोरल्या महाराजांकडून शिकलेले युद्धतंत्र त्यांनी आपल्या नवोदित सेनानायकांना शिकवले होते. रूपाजी, मानाजी भोसले, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारखे खंदे तलवार बहाद्दर त्यांनी तयार केले होते. रणांगण यालाच आपलं घर मानणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपली पराक्रमाची समशेर चौफेर फिरवणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा त्रिवार मुजरा.